नमस्कार बालमित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी पाणी या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेली आहे. चला तर करूयात सुरुवात. पाणी, नीर, तोय, अंबू, सलील, जल इत्यादी नावांनी ओळखले जाणारे पाणी सर्वच सजीवांना जीवन देते. म्हणूनच पाण्याचे एक नाव जीवन आहे. एक वेळ अन्न वाचून माणूस 15 ते 20 दिवस जगू शकतो, महिनाभरही जगू शकतो, पण पाण्या वाचून मात्र 2-3 दिवसही जगू शकत नाही. माणूसच नव्हे तर पशु, पक्षी, वृक्ष, वेली, कीटक कोणीच जगू शकत नाही. पृथ्वीच्या निर्मितीपासूनच पृथ्वीवर 3/4 भाग पाणी व 1/4 भाग जमीन आहे. नद्या, विहिरी, तलाव, सरोवर, समुद्र, धबधबे हे जलस्रोत आहेत. मुख्यतः पावसापासून पाणी मिळते. पृथ्वीवर 3/4 पाणी असूनही भारतभर पाणी टंचाईच्या बातम्या आपण ऐकतो, वाचतो, पाहतो. वाढती लोकसंख्या, विस्तार पावणारे उद्योगधंदे, झाडांची कमी होणारी संख्या, वाढणारे प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग यामुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे पाणी पुरत नाही. प्रत्येकानेच पाणी जपून वापरले पाहिजे. थेंब थेंब पाणी वाचवण्याची आज गरज आहे. स्वयंपाक करण्यासाठी, आंघोळीसाठी, कपडे भांडी धुण्यासाठी, उद्योगधंद्यांसाठी, शेतीसाठी पाणी लागते. पाण्यावर विद्युत निर्मितीही करता येते. पावसाचे प्रमाण वाढविणे, पाणी वाया न घालविणे, जपून पाणी वापरणे या उपायांनी पाण्याची तूट भरून काढता येईल. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरवून तळ्यांमध्ये साठवून त्याचा वापर केला पाहिजे. पावसाळ्यात व उन्हाळ्यात नद्यांना येणाऱ्या पुराचे पाणी अडवून त्याचा पुनर्वापर करण्याचे तंत्र अंमलात आणले पाहिजे. त्यामुळे पुरामुळे होणारे नुकसान तर टळेलच, वर्षभर शेती, उद्योगधंद्यांना पाणी पुरवता येईल. माणसाने दररोज 3 ते 5 लिटरपर्यंत पाणी प्यायला हवे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर मृत्यूचा धोका असतो. पाणी पाजणे, पराभूत करणे, पाणी दाखविणे, स्वतःमधील चमक दाखविणे असे कितीतरी वाक्प्रचार रूढ आहेत. पाण्यासारखा धर्म नाही असे म्हणतात. तहानलेल्यांना पाणी देणे हे पुण्याचे काम आहे असे मानतात. पूर्वी प्रवासाला जाताना पाणी न्यावे लागे, पण हल्ली मात्र ठिकठिकाणी पाणी विकत मिळते. 1/2 लिटर, 1 लिटर, 1.5 किंवा 2 लिटरच्या मिनरल वॉटरच्या बाटल्या हल्ली सगळीकडे मिळतात. पूर्वी काही छोट्या छोट्या स्टेशनवर पाण्याची सोय नव्हती. क्रॉसिंगसाठी गाड्या थांबत, कधी कधी 1.5 तासही लागे. एकदा अशीच क्रॉसिंगजवळ गाडी थांबली होती. विमला नावाची एक मुलगी पाण्याने भरलेली घागर घेऊन घरी जात होती. गाडीतील एका प्रवाशाने तिला हाक मारली, बाळ खूप तहान लागली आहे, थोडे पाणी देतेस का प्यायला? विमलाने त्याला पाणी दिले. विमलाचे पाहून आणखी काही मुले प्रवाशांना पाणी पुरवू लागले. यातूनच पुढे पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू झाला. नद्यांवर धरणे बांधून कालव्यांनी पाणी पुरवठा करून वाळवंटही हिरवेगार करता येते. खरंच पाण्याचा व्यवस्थितपणे योजकतेने वापर केला तर सर्वांना समृद्ध जीवन जगता येईल. हिरवा भारत, समृद्ध भारत ही घोषणा सत्यात उतरवता येईल. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.